नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. रायतवारी बंकर ते मॅक्झिम गोडाऊन राजीव गांधी नगर ते गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचे काम विस्कळीत झाले आहे. या परिसरातून जड वाहतूक होत असतात, त्यामुळे शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रबानी यांनी कित्येकदा प्रशासनाला निवेदन दिले, परंतु प्रशासनाने याकडे दखल नाही घेतल्यामुळे आज राजीव गांधी नगर एरियातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठ्यांना मोठा लहान त्रास सहन करावा लागत आहे. आज शिवसेना वाहतूक सेनेच्या माध्यमातून सर्व नागरिक आज रस्त्यावर उतरले, चक्क खड्ड्यामध्ये झाडे लावून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही अगोदर प्रशासन या रस्त्याची दखल घेतली नाही तर संपूर्ण वार्डातील रस्ते बंद करून यापेक्षाही मोठे गड्डे जेसीबीने खोदून चक्क रस्त्यावर बसण्याचे आवाहन केले. नाही आहे तरी आमच्या एरियामध्ये काही एरियामध्ये पाणी, भरपूर पाणी साचून राहतो आणि त्याच्यामुळे आता तर पावसाचा सीझन आहे आणि त्याच्यामध्ये रोगराई अजून जास्त वाढतो आहे, वाढणार आहे, हे याची दक्षता शासनाने घ्यावी. आणि तसंच आता इथे रोड बनले नसल्यामुळे पाईप जी महानगरपालिकाची वॉटर कनेक्शनचे जे पाईप्स आहेत ते हार्डली जास्तीत जास्त 10 ते 12 इंच खोल गड्ड्यामध्ये म्हणजे त्यांनी अरेंज केलेली आहे. आणि ह्या रोडावरून खूप सारे हेवी लोडेड म्हणजे ट्रक वगैरे वाहतूक जा करतात, त्याच्यामुळे ते पाईपलाईन नेहमीच फुटल्या जाते आणि पाणी इकडे तिकडे वाहिला जातो, म्हणजे चांगला पाणी वाया जातो आहे. आणि तरीही आमच्या एरियामध्ये प्रशासन लक्ष देऊन नाही राहिलेलं आहे. आंदोलन वगैरे करण्याचा तर काही प्रश्न उठत नाही, सरळ सरळ आम्ही हा जो मार्ग आहे आणि इथून होणारा जो वाहतूक आहे आम्ही तो संपूर्ण बंद करणार आहोत, सगळे इथे राहणारे जितके लोक. मी पूनम गुलाबपुरे, रहिवासी. आमचा इथे 2 वर्षापासून आम्ही रोड आणि नालींसाठी प्रयत्न करत आहोत, तर आज आम्ही शास्त्रकार लेआउट येथील मॅक्झिम रोड ते फुकटनगर रोडपर्यंत रोडसाठी निवेदन देऊन थकलेलो आहोत. आमचे चार वार्ड मेंबर आहेत आणि त्या चारही वार्ड मेंबर कधीच इकडे लक्ष देत नाही, सतत प्रयत्नशील आहे. इथले नाली रोड काहीच डेव्हलप नाही आहे. चंद्रपूर हा डिस्ट्रिक्ट एरिया असून पण आम्ही विलेज गावासारखं जीवन जगून राहिलो. इथे लहान लहान जे मुलं असतात शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम होत असते. आता 5-6 वर्ष झाले इथे, मी 10 वर्षापासून राहते, पण 5-6 वर्षापासून आम्ही प्रयत्नरत आहोत, तरी इथे कोणीच आमचे नगरसेवक लक्ष देत नाही. 4 नगरसेवक आहेत, अजय सरकार, संगीता भोयर, अमजद अली सर आणि फोर्थ म्हणजे झुमडे मॅडम यांच्याकडे निवेदन देऊन थकलेलो आहे. आज शेवटी आम्ही बेसनचे झाडं लावून इथे एक छोटासा प्रयत्न करत आहो की आमचा हा निवेदन शासनाने प्रस्ताव स्वीकार करावा आणि आमचा हा रोड त्वरित बनवून द्यावा अशी सरकारला नम्र विनंती. अगर जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर काय करणार? आम्ही इथे गड्डा खोदून जेसीबी लावतो आणि इथेच बसतो. कृपया लवकरात लवकर आमचे निवेदन स्वीकार करावे. जय महाराष्ट्र. मैं सय्यद रबानी चिश्ती, शिव वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा. मैं रेतवारी बंकर से लेके मैगजीन गोडाउन तलक ये रोड के लिए मैं आज 2 साल से लगा हूँ. यहाँ का रोड बनना चाहिए. कितने किलोमीटर का है रोड? ये 3 किलोमीटर का रोड है. 3 किलोमीटर का रोड है, यहाँ से पब्लिक आना जाना करती है, हजारों से पब्लिक जाती है. उसमें कुछ बुजुर्ग है, कुछ मजदूर है और कुछ जरूरतमंद लोग चलते हैं, जिसमें यहाँ पे 3-4 फीट के खड्डे गिरे है. रोड का पानी, गंदगी रोड के ऊपर आ रही है और रोड नालियों का पानी रोड पे जा रहा है. मैं प्रशासन से बार बार जाके निवेदन कर रहा हूँ, ये रोड बना जाए, रोड बना जाए. प्रशासन इस पे ध्यान नहीं दे रहा है. और असली ये जो वार्ड मेंबर नगर सेवक है इस परिवार क्रमांक 4 के, अमजद अली, संगीता भोया मैडम और जुमड़े मैडम और अजय सरकार, इन लोगों का काम था कि पब्लिक के परेशानी पे ध्यान दे के काम करना चाहिए था, पर ये लोग पब्लिक के ऊपर ध्यान नहीं दिए और इस काम की लापरवाही क्लियर दिख रहा है. और मैं महानगर पालिका को भी आयुक्त को जाके 4-5 दफा मिल चुका हूँ कि सर आप आके वहां देखिए लोगों को क्या तकलीफ हो रही है, उनपे क्या परेशानी है. ये प्रशासन का काम है कि लोगों की मजबूरी जाने आके, प्रशासन ये आना क्यों नहीं चाहता है और ये बस्ती वालों की परेशानी दूर करना क्यों नहीं चाहता है और नगर सेवक इस पे ध्यान क्यों नहीं दे रहे? मेरे को प्रशासन मेरे को इस बात का जवाब देना चाहिए और रोड क्यों नहीं बन रहा इसका जवाब मेरे को प्रशासन देना चाहिए. मैं दो साल से रोड का आवेदन कर रहा हूँ
और मेरे पास अभी तक बहुत से एप्लीकेशन की रिसीट पड़ी है मेरे पास। अच्छा, ये रोड की वजह से कुछ दुर्घटना हुई है, किसी कोई घायल हुआ है? हाँ, इस रोड की वजह से अभी कुछ कुछ एक 20-25 दिन पहले दो बुजुर्ग गिर चुके हैं जिनकी उम्र 27-45 साल के करीब है। और ऐसे बहुत से घटना हुई है, किसी के गाड़े टूट जाते हैं, कोई बच्चों के साइकिल टूट जाते हैं और कोई गिर जाता है। और मैंने खुद देखा होगा उसमें कुछ सांप बिच्छू भी चलते हैं पानी में। और अभी कोरोना के चलते हुए रोडों का पानी, गंदगी रोडों पे फैल रही है, तो ये बीमारी को बढ़ावा देने की बात है। प्रशासन इसके ऊपर ध्यान देना चाहिए ना। जब प्रशासन बोल रहा है अपने को ये महामारी चल रही है, अपने को इससे बचना है, तो फिर इस पर ध्यान क्यों नहीं दे रहे? इस पर ध्यान देना चाहिए प्रशासन। प्रशासन से मैं तो जो हाथ जोड़ के यही विनंती करता हूँ कि हमारे राजीव गांधी इस एरिया का रोड जल्दी से जल्दी बनाया जाए। हमारा लक्ष्य यह रहेगा, हम शिव वादु सेना के पदाधिकारी और कार्यकर्ता मिलकर महानगर पालिका पे जाके जेल भरो आंदोलन। या संदर्भात शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रबानी सह विकास मलिक, रमेश मल्ले आदि नागरिक उपस्थित होते। अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राइब करा। भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।